मराठी चित्रपट सृष्टीत एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सातारचा सलमान हा चित्रपट बनवलाय. हा चित्रपट 3 मार्चला मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुयोग गोरे आणि शिवानी सुर्वेसह महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटाची कथा आणि गाणी रसिकांच्या हृदयात घर करेल अशी माहिती दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली. स्वप्न बघितली तरच पूर्ण होतात या टॅगलाईनखाली दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सातारचा सलमान हा चित्रपट बनवलाय. एक असा तरुण ज्याचा सामान्य मुलापासून तो हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास, त्याची मेहनत या प्रवासात त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांनी केलेली मदत या सर्व गोष्टी रंजकरित्या पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाची गाणी आदर्श शिंदे, नागेश नार्वेकर यांनी गायली असून गीतकार क्षितिज पटवर्धन आणि संगीतकार अमित राज आहेत. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी देणारा हा चित्रपट 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सांगितलं. या चित्रपटाचं म्हणणं थोडंसं असं असणार आहे की आपण कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे अगदी सिनेसृष्टी असेल किंवा पत्रकारिता असेल किंवा हॉटेल इंडस्ट्री असेल, राजकारण असेल, पोलीस क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या आपल्या परीनं धडपड करत असतो आणि अनेक अडचणी येतात आणि आपल्याला असं वाटतं की आता बास झालं, आता आपल्या आयुष्याचं काही होणार नाही आणि आता हे आयुष्य आपण संपूया. पण मला असं वाटतं की ज्या क्षणी असं वाटतं की आपण आपलं आयुष्य संपूया, तिथेच आपण स्वतःबद्दल विचार केला पाहिजे, आपल्या काय चुका झाल्या असतील त्या आपल्या लोकांशी बोलल्या पाहिजेत आणि आपण स्वतःला एक पुन्हा एकदा चान्स दिला पाहिजे. कारण जेव्हा आपण सगळं गमावलेलं असतं तेव्हा आपण शून्यापासून पुन्हा सुरू करू शकतो. सो आयुष्य संपवणे हा काय पर्याय असू शकत नाही, आयुष्य पुन्हा नव्याने बांधणे हा पर्याय असू शकतो ज्याबद्दल हा सिनेमा बोलतो. या चित्रपटातील नायक सुयोग गोरे आणि नायिका शिवानी सुर्वे यांनी चित्रपटाबाबत अधिक माहिती दिली. वन मॅन आर्मी, ती वन मॅन आर्मी कोणीच बनत नाही, तर त्या माणसामागे त्याची फॅमिली, त्याचे मित्रपरिवार या सगळ्यांची मदत असल्याशिवाय तो त्या स्टेजपर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं. त्याच्या आजूबाजूला त्याच्यावर प्रेम करणारी जी लोकं आहेत, त्या लोकांची आणि त्या नात्यांची ही सगळी गोष्ट आहे आणि त्या सगळ्यांच्या प्रेमाच्या ताकदीनं हा कसा मोठा होतो ही ती स्टोरी आहे. सातारच्या सलमानमध्ये मी दीपिका भोसले नावाचं पात्र करते आहे. आणि तुम्ही सलमान आणि दीपिकाला कधी एकत्र पाहिलं नाही आहेत, हिंदी सिनेमात आपण कधीही एकत्र पाहिलं नाही आहे, पण ह्या मराठी चित्रपटात तुम्हाला सातारचा सलमान दिसणार आहे आणि सातारची दीपिका दिसणार आहे. सो ह्यांची गंमत बघायला तुम्हाला खूप धमाल येणार आहे. या दोघांसोबत सायली संजीव, अक्षय टंगसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन अशा नामवंत कलाकारांनी चित्रपटात काम केलंय. 3 मार्चला सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्याचं आवाहन हेमंत ढोमे यांनी केलंय.